आपण बघत असलेली अॅम्ब्युलन्स आहे मेळघाटातल्या आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठी. आदिवासींना हत्रू प्राथमिक आरोग्य केंद्रात ने आण करण्यासाठी तिचा वापर अपेक्षित आहे. पण इथं चाललंय भलतंच. अॅम्ब्युलन्स उभी असलेलं जे ठिकाण आहे ना ते कोयलारी इथलं सोमेश्वर भोले मंदिर. नवसाला पावणारा हा देव. मेळघाटातील हे दुर्गम ठिकाण आहे. अॅम्ब्युलन्स म्हटली की दवाखान्यासमोर ती ठीक आहे, पण ती मंदिरासमोर कशी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण ही अॅम्ब्युलन्स आरोग्य सेवेसाठी नाही तर चक्क नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची ने आण करण्यासाठी वापरली जाते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेची लत्कर वेशीवर टाकली गेली आहेत, त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांवर सारवा सारव करण्याची वेळ परत आली आहे. आज मी ते बघितलं लोकांना आलेली आहे बातमी, आणि त्या अनुषंगाने आपण अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडे आणि डॉक्टर प्रधान तालुका आरोग्य अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहे. उद्या सायंकाळपर्यंत आपण त्याकडनं अहवाल मागितलेला आहे की नेमकं काय आहे प्रकरण. कारण बातमी आली आहे एमओ म्हणतो की दुरुस्ती आहे आणि पेपरमध्ये आलेलं आहे की ती नवसाला गेली, तर त्या अनुषंगाने चौकशीचे आदेश दिलेले आहे आणि आपण तात्काळ चौकशी करण्याबाबत सूचित केलेलं आहे. नाही ते चौकशी अहवाल आल्यानंतरच आपल्याला नेमकं काय आहे, कधीची घटना आहे काय आहे ते आपल्याला कळेल ना. जर गाडी दुरुस्तीला असेल, आधी कुठे असेल, तेव्हाचा फोटो आहे किंवा काय आहे नेमकं, सत्यता कधी आपल्याला अहवाल आल्यानंतरच कळेल. आणि जर कोणी यामध्ये दोषी असेल, वैद्यकीय अधिकारी असेल, वाहन चालक असेल, त्यांच्यावर आपण कारवाई करू. नाही ते आता अहवाल आल्यानंतरच आपल्याला कळेल की कारवाई कशी करायची, कारण त्यामध्ये दोषी कोण आढळतात त्यानुसार ठरवावं लागेल ना आपल्याला. चिखलदरा तालुक्यातील हत्रू प्राथमिक आरोग्य केंद्राची ही रुग्णवाहिका आहे. तिनं थेट 45 किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांची ने आण केली. मेळघाटातील आदिवासींना आवश्यकता असते तेव्हा रुग्णवाहिका मिळत नाही, तर दुसरीकडे मात्र आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील कोयलारी इथल्या सोमेश्वर भोले मंदिरात नवसाच्या पूजेसाठी भक्तांना घेऊन आली, त्यामुळे चक्क रुग्णवाहिका नवसाला गेल्यानं अंधश्रद्धेच्या चोखडातून मेळघाट केव्हा निघेल हा खरा प्रश्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा सगळ्या अपडेट्ससाठी पाहत रहा लोकमत.com.